जेव्हा सत्ताधाऱ्यांपुढे सत्याचा आवाज कमी पडू लागतो तेव्हा शब्दांच्या आवाजाची उंची बुलंद करावी लागते। नमस्कार सगळ्यांना, दिवाळीच्या शुभेच्छा। दिवाळीच्या शुभेच्छा कोणाला द्यायच्या हा देखील प्रश्न आहे, कारण दिवाळी म्हटलं की धामधूम, दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतिषबाजी, दिवाळी म्हटलं की लाखोंची खरेदी, दिवाळी म्हटलं की मोठमोठ्या दुकानांमध्ये असणारी गर्दी आणि 1,000-2,000 पासून तर लाखांपर्यंतची होणारी खरेदी, फराळ गोडधोड हे सगळं पाहायला मिळतंच। पण या व्यतिरिक्त सुद्धा असा एक समाजातील घटक आहे की जो या सगळ्या गोष्टींपासून वंचित असतो, ते असतात मजूर, ते असतात ऊसतोड कामगार, ते असतात सर्वसामान्यांपैकी एकदमच गरीब लोक। त्यांच्या दिवाळीचं काय? पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की लोकल के लिए व्होकल बने, पण असं घडतंय का? आम्हाला ब्रँडेड कपडे लागतात, आम्हाला सगळ्या गोष्टी ब्रँडेड लागतात, त्यामुळे छोट्यात छोटा व्यक्ती हा अजूनच गरीब होत चाललेला आहे। जे मी म्हटलं की समाजातील आणखी एक असा घटक आहे की जो आपल्यातीलच आहे, ते आहेत ऊसतोड कामगार। ऊसतोड कामगारांची दिवाळी नेमकं कशी असते ते दाखवण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला जर पाहिलं तर लहान लहान चिमूड आहेत, लहान लहान बाळ आहेत, त्यांनी एक झोपडी केलेली आहे आणि तेथेच त्यांचं वास्तव्य आहे। मग अशा लोकांना मदत म्हणून आपण पुढे का येऊ शकत नाही? अशा लोकांची सुद्धा दिवाळी आपण का धामधुमीत करू शकत नाही? हा माझा आजचा प्रश्न आहे। अगोदर पहा हे सगळं वास्तववादी चित्र आणि मगच बोलूयात। दिवाळी आली, सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। बर का, मग काय खरेदीही झाली असेल? काही वेळ शांत यासाठी बसले कारण प्रत्येकाची दिवाळी आपल्यासारखी नसते हो। लाखोंची खरेदी, मोठमोठ्या गाड्या, ब्रँडेड कपडे, घरामध्ये मिठाईचे पुडे, गोडधोड, सगळ्यांच्याच घरात अशी दिवाळी नसते ना। मी बोलते हे समाजातील त्या घटकांबद्दल ज्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे, गरीब आहेत, पण तेही माणूस आहेत। देऊयात ना एकमेकांना हात। ज्यावेळी ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी ऊसतोड कामगारांकडे गेले ना, त्यावेळी त्यांच्याशी बोलले, अंगणामध्ये लहान लहान मुले खेळत होते, अंगावर व्यवस्थित असे कपडेही नव्हते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं, कारण जाणवत होतं त्यांचे आई वडील त्यांना अशा परिस्थितीत कमीत कमी खुश तर ठेवतात। तेथील एका ताईंशी बोलले, म्हटलं कुठल्या तुम्ही? म्हणे मी 40 गावची, ऊसतोडीसाठी आम्ही अशी भटकंती करतच असतो, मग जिथे जागा मिळेल, जिथे खायला मिळेल, तिथेच पाल ठोकतोत आणि तिथेच राहतो। अतिशय थंडी आहे, मात्र अशा थंडीतसुद्धा त्यांच्या अंगावर कपडे घेण्याइतपतसुद्धा घरामध्ये कपडे दिसले नाही, त्या झोपडीमध्ये कपडे दिसले नाही, त्या थंडीत कसे ते राहत असतील बरं? घरामध्ये गेलो तेव्हा एक चूल पेटलेली होती, त्यावर पाणी तापत होतं, शेजारी भाजी भाकरी होती, काहींच्या घरात तर तीही नव्हती। बाळ रडत होतं आणि आई त्या बाळाला खेळवत होती। ते पाहिल्यानंतर 2 मिनिट शांत झाले आणि विचार करू लागले, आपण किती समाधानी आहोत ना, अशी परिस्थिती किमान आपली तर नाही, पण मग आपण यांच्यासाठी काय करू शकतो असा विचार केला। या रिपोर्टसोबत त्यांना काहीतरी देईल एवढंही मनाशी नक्कीच बांधलं। पण तुम्हा सगळ्यांना देखील एकच आवाहन करते, जशी आपल्या घरात दिवाळी होते ना, तशी त्यांचीही दिवाळी साजरी होऊया। मी गेले होते निमळक बायपास रस्त्यावर, त्या बायपास रस्त्याच्या कडेलाच हे ऊसतोड कामगार आहेत आणि त्यांनी त्याच ठिकाणी पाल ठोकलेला आहे, अहमदनगर जिल्ह्यातील निमळक बायपास रोड। तुम्हा कोणाला जर त्यांना मदत करायची असेल तर नक्कीच मदत करा,
आणि आपल्या दिवाळीसोबत त्यांचीही दिवाळी आनंदाने साजरा होऊ द्यात. देऊयात ना एकमेकांना हात. इथेच थांबते, पुन्हा भेटूयात एका नवीन भागात. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा एकदा सर्वांना विश यू ऑल हॅपी दिवाळी.